हॅलो, नमस्कार। पुणेकर माझामध्ये आपले स्वागत आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 63 वर्धापन दिनानिमित्त आज या ठिकाणी वडगावशिरी मतदारसंघाच्या वडगावशिरी मतदारसंघामध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर कार्यक्रमात प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कोरोना योद्ध्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे। तर आपल्याबरोबर काही मान्यवर आहेत, तर त्यांच्या आपण कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया घेऊया। पुणे शहर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 63 वर्धापन दिवस आम्ही साजरा करत आहोत। पुणे शहराच्या पर्यावरण विभागाचे रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख निलेश रोकडे यांनी या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे। आम्ही सर्वांनी या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीने पुणे शहरामध्ये कोरोनामध्ये गेले 7 महिने ज्यांनी अविरत मेहनत घेतली, ज्यांनी आपला स्वतःचा जीव कुटुंबाचा जीव धोक्यामध्ये घालून समाजसेवा केली आणि कोरोनाच्या लढाईमध्ये जे अग्रेसर होते अशा विविध क्षेत्रामधील मान्यवरांचा सन्मान आम्ही पक्षाच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे। बाबासाहेबांच्या खुल्या पत्रावर आधारित हा पक्ष आहे। हा तळागाळातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा, जाती भेद नष्ट करून एक स्वप्न असलेला भारत निर्माण करण्याचं जे स्वप्न आहे या पक्षाचं, ही भूमिका घेऊन आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामधील मान्यवरांचा सन्मान करत असताना आज पर्यावरणाचं रक्षण करणं किती गरजेचं आहे हे ओळखून आज ह्या सर्वांच्या हस्ते आज आम्ही या ठिकाणी पुणे शहराच्या वडगावशिरी मतदारसंघामध्ये 5000 वृक्ष लावण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे। निलेश रोकडे यांची स्वतःची नर्सरी आहे, ते स्वतः बॉटनिकल इंजिनियर आहेत आणि त्यांनी स्वतःहून मेहनत घेऊन त्यांनी 5000 झाडे हे या वडगावशिरी मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी लावण्याचा उपक्रम जो केलेला, त्याची सुरुवात आज पक्षाच्या वर्धापन दिनी आम्ही केलेली आहे। या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित झाले। या सर्वांचा मनापासून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या कार्यक्रमाला आल्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो, धन्यवाद देतो। आणि हा बाबासाहेबांच्या संकल्पनेचा पक्ष दिगत होण्याकरता आम्ही सर्वजण एक भारत स्वप्नातला भारत जो आहे, जो सगळ्यांच्या समानतेचा भारत आहे, तो निर्माण करण्याकरता प्रयत्न करू, एवढं या प्रसंगी सांगतो आणि थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून 63 वर्धापन दिनाचं औचित्य साधून आज या ठिकाणी 5000 झाडं लावण्याचा संकल्प रिपब्लिकन पक्षाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या पर्यावरण विभागाचं शहराचं अध्यक्षपद माननीय रोकडे, निलेश रोकडे हे या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पुण्यामध्ये आपण आयोजित केलेला आहे। PMRDAची विकास कामं, त्याचबरोबर मेट्रोच्या विकास कामामध्ये अनेक वृक्षांची इथं तोडफोड झालेली आहे, अनेक वृक्ष तोडण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर कोरोना काळामध्ये कधी नव्हे ती नित्यांत ऑक्सिजनची गरज या पुणे शहराला भासत आहे। ज्याच्यावर केसेस आपल्या दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत, या पार्श्वभूमीवरती शहरातलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने या हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा अत्यंत या शहरवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। म्हणूनच या ठिकाणी 5000 वृक्ष लावण्याचा संकल्प पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी केलेला आहे। सर्वप्रथम जय भीम सर्वांना आणि डॉक्टर सिद्धार्थ ढेंडे आणि जानराव सरांनी मला हे पर्यावरण विभागाचं जे काम दिलेलं आहे सांगायला, पुणे विभागाचं, हे मी चांगल्या परीने, ही माझी कामाची आज एक सुरुवात होती। आणि जसं सरांनी सांगितलं, जानराव सरांनी, की ऑक्सिजनचं महत्त्व किती आहे आज कोरोनाच्या काळात। आज दिवसात एका पेशंटचे 3 वेळा ऑक्सिजन मोजलं जातं, म्हणजे एवढं इम्पॉर्टन्स आहे। आणि ऑक्सिजन देणारं हे एकच आहे, झाड वृक्षांपासूनच आपल्याला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळलं जातं। तर खरंच झाडं खूप महत्त्वाची आहेत, तर आपल्याला झाडं जगवले पाहिजेन आणि आणखी भरपूर झाडं लावले पाहिजेन। आणि जिकडे कुठे झाडं तोडले जातात त्या गोष्टींवर लक्ष ठेवून नियंत्रित गोष्टी ठेवल्या पाहिजेन आणि जेवढे जास्त रोपं लावता येईल तेवढे आपल्याला लावले पाहिजेन आणि त्याची मेन म्हणजे त्याची पुढे जाऊन काळजी पण घेतली पाहिजेन। आम्ही प्रत्येक झाडांचं सर्व देखभाल पण करणार आहे, जिथे जिथे आम्ही वृक्षारोपण केलेलं आहेत। आणि मेन म्हणजे जे महाराष्ट्रातले जे नेटिव्ह झाडं आहेत, वड, पिंपळ, या झाडांचंच आम्ही लागवड केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये, की त्याच्यावर पक्षी हे ते आपले महाराष्ट्रीयन पक्षी भरपूर घरटे बनून चांगले राहू शकतात व्यवस्थित। तर या प्रकारचे वृक्षारोपण आम्ही केलेले आहेत। माननीय जानराव साहेब व माननीय धेंडे साहेब यांच्या सहकार्याने व वडगाव शहरी मतदारसंघ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। प्रथम या सर्वांचे मी आभार मानते। पुणे शहर
पर्यावरण अध्यक्ष श्री निलेश राजेंद्र रोकडे यांनी हा प्रोग्राम आयोजित केलेला होता। इथे बहुसंख्य लोकांनी या कोरोनाच्या परिस्थितीत सुद्धा उपस्थिती लावून भरपूर चांगल्या प्रकारे वृक्षारोपण करण्यात आले। इथे वृक्षाचे जे महत्त्व आहे हे लोकांना पटवून देण्यात आले। ऑक्सिजनची गरज इतकी आहे की कोरोनाच्या काळामध्ये बाहेर आपल्याला विकत ऑक्सिजन मिळतो तोच आपल्याला पर्यावरणातून मिळणे गरजेचे असल्यामुळे हा प्रोग्राम हाती घेतलेला आहे। असेच अनेक प्रकारचे प्रोग्राम वृक्षारोपणासंबंधित ते पुढे करणार आहेत, तर त्यांना यासाठी आम्हा सर्वांच्याकडून शुभेच्छा व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर व पर्यावरण विभागातर्फे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 63वा वर्धापन दिनानिमित्त आज निलेजी रोकडे यांनी जो संकल्पना केली झाडे लावा झाडे जगवा त्याला चांगला प्रतिसाद या पहिल्या कार्यक्रमातून भेटला। या भागातील सर्व ज्येष्ठ मंडळी व पुणे शहरातील सर्व नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले व चांगला प्रतिसाद दिला। आमच्या त्यांच्या मार्फत आज पर्यावरण विभागातर्फे जे कोरोना काळामध्ये ज्यांनी चांगलं काम केले की वंचितांना अन्नधान्यापासून पर हॉस्पिटलपर्यंत ज्यांना ज्यांनी सहकार्य केलं जे ज्यांनी घराची पर्वा न करता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे कोरोना काळामध्ये जे वंचितांना सहकार्य केलं अशा योद्ध्यांना आम्ही सन्मानित केलं। ट्रॉफी व एक रोप देऊन त्यांचं आज सन्मानित करण्यात आलं। आम्ही सर्वांनी असं ठरवलं की ऋषिके निलेश जिथे पण कार्यक्रम घेतील त्यांच्याबरोबर आपण सहकार्य पाठीला पाठ खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर आपण सहकार्य करायचं आणि पुणे शहरामध्ये कुठं झाड कमी पडेल तिथं झाड लावण्याचा आम्ही संकल्पना केला तो संगोपन पण करण्याचा आम्ही आज हा निर्धार करतो। धन्यवाद। जय हिंद।